आदर्श गाव हिवरे बाजार येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलने सर्व जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली असून हा चर्चेचा विषय ठरला आहे. गतवर्षी पोपटराव पवार यांना ग्राम विकासात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल भारत सरकारचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता गावातील निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या योगदानावर गावकऱ्यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे 30 वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने अधिकच चर्चेचा विषय बनला होता. आदर्शवादी सरपंच पोपटराव पवार यांनी प्रथमच सरपंच पदासाठी मतदान केले होते आणि त्यांनी प्रथमच ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलने सर्व जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे, त्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत होत असतो, असे मत पवार यांनी व्यक्त केले होते. दरम्यान पोपटराव पवार यांच्या पॅनलने सर्वच 7 जागा जिंकल्या असून ते स्वतः 282 मतांनी विजयी झाले तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला अवघे 44 मते मिळाली. पोपटराव पवार यांच्या आदर्श गाव ग्राम विकास पॅनल मधील वॉर्ड क्रमांक 1 मधून विठ्ठल ठांगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादीर तर वॉर्ड क्रमांक 2 मधून रोहिदास पादीर, रंजना पवार हे उमेदवार अधिक मतांनी विजयी झाले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.